कोणत्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्याकडे तीन ऑप्शन्स असतात, ॲब्झॉर्ब, रिफ्लेक्ट आणि ट्रान्सफॉर्म. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा एखाद्या व्यक्तीने मला म्हटलं की मैथिली तू मूर्ख आहेस, तर ऑप्शन नंबर 1 इज ॲब्झॉर्ब. त्यामध्ये मी स्वतः स्वतःला सांगू शकते की हा व्यक्ती मला मूर्ख का म्हणाला, मी खरंच मूर्ख आहे का, आणि 10 जणांना मी जाऊन सांगणार की तो मला मूर्ख म्हणाला हे ते, आणि आय विल इन्क्रीज द अमाऊंट ऑफ निगेटिव्ह एनर्जी इनसाईड मी. ओके, दॅट इज ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2 इज रिफ्लेक्ट. तो मला मूर्ख म्हणाला, मग मी त्याला म्हणणार तूच मूर्ख, म्हणजे त्याच व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी मी त्याच व्यक्तीवरती थ्रो करते आहे. ओके, सो अगेन दॅट विल इन्क्रीज द अमाऊंट ऑफ निगेटिव्ह एनर्जी इनसाईड मी. सो त्यामुळे तो ऑप्शन पण वर्केबल नाही आहे. थर्ड ऑप्शन इज ट्रान्सफॉर्म. त्यामध्ये मी त्या व्यक्तीला म्हणणार आहे की ओके, ते तुझं मत असू शकतं, पण मला नाही वाटत मी मूर्ख आहे, आय थिंक आय एम अ गुड पर्सन. ओके, इन दॅट आय एम नॉट ॲब्झॉर्बिंग द निगेटिव्ह एनर्जी आणि मी माझ्या एनर्जीला अनअफेक्टेड ठेवते आहे, अँड दॅट इज पॉवर.